नाशिक शहर तसंच नाशिक रोड परिसरात वाहतूक सिग्नलवर मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून सदरचे भिकारी या सिग्नलवर गाडी थांबताच वाहन चालकाकडे पैशाची मागणी करतात संबंधित भिकाऱ्यांमुळे वाहन चालकांना त्रास होत असून अशा अधिकाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी त्वरित तेथून हटवावे अन्यथा अशा अधिकाऱ्यांविरुद्ध जनसुराज्य शक्ती पक्ष आंदोलन करून या भिकाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल असा इशारा जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड यांनी दिला या संदर्भात गायकवाड यांनी म्हटलं आहे की नाशिक शहर नाशिक रोड परिसर सिडको सातपूर पंचवटी गंगापूर रोड आदी भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक सिग्नल आहे या वाहतूक सिग्नलवर वाहन चालकांची गाडी थांबताच भिकारी जवळ येतात जर काच बंद असली तर काचेला आवाज मारून वाहन चालकाला काच उघडायला लावतात त्याचप्रमाणे पैशाची मागणीही करतात पैसे नाही दिले तर सदरचे भिकारी एक गाडीपासून हटत नाही त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना तसेच सिग्नलवरून गाडी काढताना त्रास होतो परिणामी अशा घाईगर्दीत अपघात होण्याची शक्यता आहे संबंधित भिकाऱ्यांचा त्रास अनेक वाहन चालकांना होत असून वाहतूक सिग्नलवर पोलिस असून सुद्धा पोलीस भिकाऱ्यांना पायबंद घालत नाही त्यामुळे अशा अधिकाऱ्यांविरुद्ध जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील त्याचप्रमाणे या भिकाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यातही दिले जाईल याबाबत पोलीस खात्याने तसंच वाहतूक पोलिसांनी त्वरित दखल घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड